नमस्कार, मी सुयश टिळक म्हणजेच शुभमंगल ऑनलाईन मधला शंतनू सदावर्ते. आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने अल्ट्रा मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी म्हटलं की सगळ्यात पहिले माझ्या डोळ्यासमोर येतो तो आकाश कंदील ट्रॅडिशनल पद्धतीचा. फराळ बनवायचा प्रयत्न केलाय, फार यशस्वीरित्या तो जमला नाहीये, पण माझा फराळातला सगळ्यात आवडता प्रकार म्हणजे पाकातले चिरोटे. डेफिनेटली खूप आठवणी आहेत. किल्ला बनवणं ही माझी सगळ्यात जवळची आणि लाडकी आठवण आहे. अजूनही जेव्हा जेव्हा जमेल त्या त्या वर्षी मी अजूनही किल्ला बनवायचा प्रयत्न करतो. सो मला दिवाळी म्हटलं की किल्ला बनवण्याचं वेध लागलेले असतात, आणि त्याबरोबरीने फटाके फोडण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षात पूर्णपणे बंद झालं आहे. पूर्वी आम्ही स्पर्धा लावायचो, सगळ्यात पहाटे लवकर कोण उठून फटाका पहिला फोडतोय, पण आता तशी काही स्पर्धा आमच्यात लागत नाही, कारण प्रदूषणाचं जे काही वाढतं सावज आहे त्याची वेळीच जाणीव झाल्यामुळे आम्ही सगळ्यांनीच, आमच्या घरातल्या सगळ्यांनीच, माझ्या भावंडांनी, आम्ही गेल्या काही वर्षांपासून फटाके फोडणं पूर्णपणे बंद केलं. सो आता फक्त किल्ला बनवणं आणि यावर्षी काय वेगळं डिझाईन असेल किल्ल्याचं ह्याचंच जास्त आकर्षण असेल. यंदा दिवाळी, पुण्यातली दिवाळी फार इंटरेस्टिंग असते. खूप सुंदर पद्धतीने पहाट, दिवाळी पहाट बघायला मिळते. सगळे खूप भल्या पहाटे, म्हणजे लिटरली 3:30-4 वाजल्यापासून अख्खं पुणं तयार होऊन बाहेर पडतं. सारसबागेत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला भेटतात, भरपूर लोक बघायला मिळतात आणि खूप छान तयार झालेले असतात सगळे. यावर्षी अनफॉर्च्युनेटली काहीच त्यातलं बघायला मिळणार नाही आहे, तसा अनुभव घेता येणार नाही आहे. तो चांगल्यासाठीच आहे, कारण अशा पद्धतीने खूप गर्दी करून यावर्षी बाहेर पडू नये आपण सगळ्यांनीच, कारण त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन येण्याची एक भीती आहे. सो आय होप यावर्षी दिवाळीत सगळेजण आपापल्या घरात राहून दिवाळी साजरी करतील आणि कुठल्याही पद्धतीने बाहेर गर्दी करणार नाही. बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा फक्त मराठी बस.